नमस्कार मित्रांनो, मलगड चितम ब्लॉग मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो। आणि आज आपण चाललो आहोत मित्रांनो मासेमारी करण्यासाठी। आणि आपण आज एकटेच आहोत कारण की माझे मित्र गेलेत पुढे आणि मी स्पेशल आणण्यासाठी गेलेलो, आपला ड्रोन आणण्यासाठी गेलेलो आहे। बॅगेत ठेवलाय मी ड्रोन आणण्यासाठी, सर्व मित्र पुढे गेलेत आणि आपण तिथे जाणार आहोत मासेमारी करण्यासाठी। आणि माझ्या पाठी बघू शकता हे आहे कोकण रेल्वे आणि ही जी ट्रॅक आहे ही लोकल चालू करणार आहे माझ्या अंदाजाने, मला असं ऐकण्यात आलं आहे। आणि आपल्याला जायचं आहे मित्रांनो तिथे फुल आहे, तिथं माझे मित्र आहेत तिथं। आणि आपल्याला इथून असा हा रस्ता असा क्रॉस करायचा आहे आणि त्याच्याच बाजूला आमच्या गावाचा पेट्रोल पंप बघू शकता माझ्या पाठीमागे तिथं, ते आहे पेट्रोल पंप। आणि त्याच्यात पुढे तिथं ते माझं गाव आहे लाखपाले आणि हे आहे पेट्रोल पंप। आणि मग आपण आता या शेताच्या बांधावरून असं आपण इकडून असं इथे जाणार आहोत मासेमारी करण्यासाठी। फायनली आपण पोहोचलो आहोत, बघू शकता पुलावर आपण पोहोचलो आहोत। आणि आपले मित्रमंडळी काहीतरी होता रे तिथे, मासा होता विकी, मासा गेला तो तिथे, तो तिकडे गेला तो इकडे ह्या साईडून जा रे बाबा, इथेच होता इथून असा इकडे गेला, इथं शेतामध्ये गेला तो। वरती त्या साईडला असा गेला रे, मी बघितला इथून असा उडी मारला ना त्यांनी आणि हा पाय ना तिथं गेला तो, होता मोठा मासा एकदम ना, कसला फडफडायला लागला। येता येता आपल्याला एक मासा भेटला आणि बघू शकता हे आहे फुल आहे आणि फुलावरती इथे आपण मासे मारण्यासाठी येतोय। आणि अर्धे मित्रमंडळी तिथे आहेत बघू शकता, इथे आहेत आणि अर्धे माझ्या पाठीमागे आहेत, इथं आता एक मासा घ्यायला आणि सर्वांनी आपले गल घेऊन आले आहेत। आणि इथं जिला पण आणला आहे मोठासा आणि हे पकडणार मासे पकडणार आणि आपण पकडणार हुडले पकडण्याचा आपण एक प्रयत्न करणार आहोत कारण की आपण कुठला साहित्य आणला नाही आहे की त्याच्याने आपण मासे पकडू शकतो। तर मग आपण आता मासे तर नाही पकडू शकत पण आपण हुडले पकडणार आहोत। एक खेकड्याची एक छोटीशी असते जात असते, एक छोटी असते त्याला आपण बोलू शकता की त्याला आपण असे भाकरीसोबत खाऊ शकता, भाकरीच्या खात खूप छान लागतात। ज्यांना माहिती असेल त्यांनी मला खालती कमेंट करून नक्की कळवा हुडले म्हणजे काय, माझ्या अंदाजे माहिती होतं ते मी सांगितला। तर आपण पकडणार आहोत आता हुडले, हे हुडले कुठे इथेच भेटतील ना, हां आता हा टाईम आहे त्यांचा येण्याचा, बाहेर भेटतील का, आता भेटतील ना। तर मग आपण पकडणार आहोत आता हुडले आणि हुडले पकडण्याच्या अगोदर आपण इथं सुंदरसा असा एक फुलावरती बघू शकता मस्तपैकी एक ड्रोन शॉट घेऊया। आणि ड्रोन शॉट चालू होतो आहे पण थोडा वारा पण आहे, पण बघूया ड्रोन आपला कसा उडतो आहे। आणि ड्रोन शॉट आता चालू होतो आहे, 1 2 3 thank you.
फाइनली आपले हुडले पकडून झाले आहेत बघू शकता. ह्याच्यामध्ये हुडले पकडले आहेत आपण. माझ्या अंदाजाने 300 किंवा 350 हुडले याच्यामध्ये असतीलच. आणि आता हुडले पकडून झाल्यावरती आपण इथं, मला तर एवढी पवानी येत नाही. इथं बोलतात की 2 माणसं एवढी, म्हणजे माझ्या अंदाजाने 15 फूट खोल आहे इथे. तर आपण इथे पवानी नाही करणार, कारण की माझी कच्ची पवानी आहे थोडी. आणि गावातले सर्व म्हणजे पवानी जबरदस्त आहे, त्यासाठी ते अंघोळ करत आहेत आणि मी आज नाही करणार आहे अंघोळ. तर मग आपण ह्यांची आता सिनेमॅटिक शॉट काढूया. आता फायनली आपल्या मित्रांची आंघोळ झाली आहे, कारण की मी आंघोळ केली नव्हती, कारण की जास्त खोल असल्यामुळे आपण काही आंघोळ केली नाही. बघू शकता सर्व मित्र गेलेत पुढे आणि आपण व्हिडिओच्या चक्करमध्ये राहिलो आहोत पाटी. आणि आपण आलेलो आज मासेमारी करण्यासाठी, पण आपल्याला एक पण मासा भेटला नाही. आणि त्याच्यानंतर आपण असा विचार केला, घरी खाली जाऊ नाही शकत, त्यासाठी मी विचार केला की हुडले पकडून घेऊन जाऊया. तर मग सगळी हुडले पकडलेत आपण, 300 साडेतीनशे हुडले असतील माझ्या अंदाजाने. आणि मग आपण आपल्या व्हिडिओचा एंड आता इथेच करूया. व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एकदा सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा अशा एक नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.